नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक आरोग्य सेवक या परीक्षेचे हॉल तिकीट आता डाउनलोड होत आहेत। कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होणार नाहीये किंवा कोणत्या जिल्ह्याचे पेपर आता होणार नाहीये, नॉन बेसा मधील जे काही जिल्हे आहेत तर त्यांचे पेपर आता या ठिकाणी होणार होते, परंतु 2 ते 3 जिल्हे आहेत त्यांचे पेपर आता या ठिकाणी होणार नाहीये, त्यांचे पेपर नंतर होणार आहेत, त्यांचे हॉल तिकीट आता या ठिकाणी डाउनलोड होणार नाही ते, ठीक आहे। तर त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा, सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा, त्यावरती तुम्हाला सर्व काही अपडेट त्या ठिकाणी भेटत जाईल, ओके। तर मित्रांनो, नॉन पेसा क्षेत्रातील हे जिल्हे आहेत, तर ह्या जिल्ह्यांचे पेपर आता या ठिकाणी होणार आहेत, त्यामध्ये आरोग्य सेवक, पुरुष, महिला, त्यानंतर ग्रामसेवकचे पेपर असतील, ओके। तर हे पेपर शिफ्ट वाईज होणार आहेत आणि ह्या एक्झाम डेट या ठिकाणी दिलेल्या आहेत, ओके। आता कोणत्या जिल्ह्यांचे जे काही हॉल तिकीट आहेत तर ते डाउनलोड होणार नाहीये, तर ते जिल्हे आहेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, याबद्दल एक अपडेट आलेलं आहे, ते अपडेट आपण पुढे बघणारच आहोत, ओके। तर आता कोणत्या जिल्ह्याचे पेपर या ठिकाणी होणार आहेत, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा, या जिल्ह्याचे पेपर आता या ठिकाणी होणार आहेत, यांचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता। तर हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे आहेत तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आता डाउनलोड होणार नाही, नंतर डाउनलोड होतील ते पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, ओके। हा जो काउंट दिलेला आहे तर इतक्या विद्यार्थ्यांचे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत। बघा, ग्रामसेवक साठी सर्वात जास्त फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत, 1,35,171 विद्यार्थ्यांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे 16, 18, 19, 20, 21 जूनला, ओके। आता कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड होत नाहीये, ओके। काही विद्यार्थ्यांचे पेपर 16 तारखेला आहेत, 18 तारखेला आहेत, 19 तारखेला आहेत किंवा 12 तारखेला आहेत, 13 ला आहेत, 14 ला आहेत, 15 ला आहेत, 16 तारखेला आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीट आता लगेच डाउनलोड होणार नाहीये, ओके। ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 10, 11 तारखेला आहेत तर त्यांचे हॉल तिकीट आता या ठिकाणी डाउनलोड होतील, ओके। आणि ज्यांचे पेपर 12 तारखेला आहेत, 13 तारखेला आहेत, 14 तारखेला आहेत, तर वेबसाईट वरती तुम्हाला चेक करत राहायचं आहे, वेबसाईट वरती त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। कोणीही पॅनिक होऊन जायचं नाहीये की तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये, तुमचे पेपर होणार आहे की नाही होणार, ओके। हे जे जिल्हे आहेत, ओके, सातारा, सांगली, सोलापूर आणि वर्धा पर्यंत इतके जे काही जिल्हे आहेत तर यांचे पेपर या ठिकाणी होणार आहेत। विद्यार्थ्यांनी पॅनिक होऊन जायचं नाहीये, तुमचा पेपर जर 12 तारखेला असेल किंवा 19 तारखेला असेल किंवा 20 तारखेला असेल तर त्याच्या अगोदर 3-4 दिवस हॉल तिकीट तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात। आता 10-11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे तर त्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होत आहे, ओके। ज्यांचा पेपर 12 ला आहे, 13 ला आहे, 14 ला आहे, 16, 18, 19 तर त्यांचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट 1-2 दिवसानंतर त्या ठिकाणी वेबसाईट वरती तुम्हाला डाउनलोड करता येईल। वेबसाईट वरती रेग्युलरली चेक करायचे आपल्याला हॉल तिकीट आलेला आहे की नाही आलेला आहे। बघा मित्रांनो, सूचना, इम्पॉर्टंट अपडेट, बघा बिगर पेसा क्षेत्रातील, ओके, आता पेसा क्षेत्रामध्ये 13 जिल्हे येतात, बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्हे, आता मी तुम्हाला सांगितले त्यापैकी, ओके। जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पुरुष 40% असेल, आरोग्य सेवक पुरुष 50% असेल, हंगामी फवारणी व क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक महिला असेल व कंत्राटी ग्राम सेवक, या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे। तथापि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहेत, यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल, ओके। म्हणजे आता तुमच्या ज्या काही ग्रामसेवक असेल, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 50% किंवा आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक यांचे जे काही पेपर आहेत ह्या 3 जिल्ह्यांचे आता होणार नाहीये, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर तुमचे जे काही पेपर आहे त्या ठिकाणी होणार आहेत, त्यानंतर तुमचे हॉल तिकीट त्या ठिकाणी येणार आहेत। उर्वरित 18 बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यायची आहे, ओके। म्हणजे
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पेपर आता या ठिकाणी होणार नाहीये. ओके, टोटल 21 बिगर पेसा, ओके बिगर पेसा क्षेत्रातील 21 जिल्ह्यांपैकी आता 18 जिल्ह्याचे पेपर या ठिकाणी होणार आहेत. 3 जिल्ह्यांचे पेपर या ठिकाणी होणार नाहीये, त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे आहेत. ओके, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे ते आपण बघूया. बघा, तुम्हाला ह्या वेबसाईट वरती यायचं आहे. ह्या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा मराठी इंग्लिश. तुम्हाला मराठी मधनं डाउनलोड करत असेल तर मराठीवर क्लिक करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर पासवर्ड आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट भेटेल. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 11 जूनला आहे, 10 जूनला आहे, त्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. या ठिकाणी तारीख चेक करत जायचं आहे, 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख, 18 तारीख, 20 तारीख. तर या ठिकाणी तुमची डेट चेंज होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर असतील तर त्यांना त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊन जायचं नाहीये. ओके, सर्वांना हॉल तिकीट डाउनलोड करता येईल, पण हॉल तिकीट हे तुमचे उशिरा भेटतील. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर हे उशिरा आहे त्यांना. तर मित्रांनो, नॉन पेसा क्षेत्रातील ह्या 21 जिल्ह्यांपैकी फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीये, बाकी इतर सर्व जिल्ह्यांचे पेपर त्या ठिकाणी होणार आहेत. याच टाइम टेबल नुसार तुमचे पेपर या ठिकाणी होणार आहेत. ओके, तर तुम्ही त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, वेबसाईट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा, टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहेत. ओके, आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.